नमस्कार मित्रांनो, एमपीएफई इंटिग्रल अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती घ्यायची आहे शहाजी राजे भोसले यांच्या बाबत. मित्रांनो, आपण मराठा सिरीज ही सुरू केलेली आहे, या कारणाने आपण मागच्या व्हिडिओमध्ये बाबाजी भोसले, मालोजी राजे भोसले यांची माहिती घेतली होती. आज आपल्याला शहाजी राजे भोसलेंची संपूर्ण माहिती बघायची आहे. मित्रांनो, समोर जाण्यापूर्वी शहाजी राजे भोसले यांची काही पर्सनल इन्फॉर्मेशन आपण घेऊन घेऊया. तर शहाजी राजे भोसले यांच्या वडिलांचे नाव मित्रांनो काय आहे? मालोजी राजे भोसले. त्यांच्या आईचे नाव काय होते? उमाबाई. यांना दोन पुत्र झाले, म्हणजे मालोजी राजे भोसले आणि उमाबाई यांना दोन पुत्र होती. पहिले होते शहाजी आणि दुसरे होते शरीफजी. याचा अर्थ काय? शहाजींच्या बंधूचे नाव काय? तर ते होते शरीफजी. मित्रांनो, हे थोडंसं या ठिकाणी क्लिअर करून घ्या. मित्रांनो, असं म्हटल्या गेलेलं आहे की मालोजी राजे आणि उमाबाई यांना पुत्रांची प्राप्ती होत नव्हती. या कारणाने त्यांनी अहमदनगरच्या शहा शरीफ याच्याकडे एक नवस कबूल केला होता आणि त्याच्यानंतर त्यांना दोन पुत्रांची प्राप्ती झाली होती, ज्यांची नावे ठेवण्यात आली होती शहाजी आणि शरीफजी. मित्रांनो, अहमदनगरचा जो फकीर होता त्याचं नाव आहे शहा शरीफ, आणि या शहा शरीफच्या नावावरनच या दोघांची नावं ठेवण्यात आलेली आहे. शहावरनं झालेले आहे शहाजी आणि शरीफवरनं झालेले आहे शरीफजी. हे मित्रांनो थोडंसं या ठिकाणी क्लिअर करून घ्या. त्याच्यानंतर शहाजी राजे भोसले यांच्या पहिल्या पत्नीचं नाव काय असा प्रश्न पडला तर त्यांचं नाव आहे जिजाबाई. या कोण होत्या? सिंदखेडच्या लखुजी जाधव यांच्या त्या मुलगी होत्या. त्याच्यानंतर जिजाबाईंना पहिलं अपत्य झालं होतं आणि त्यांचं नाव ठेवण्यात आलं होतं संभाजी. पण त्याच्यानंतर त्यांना चार मुले झाली आणि चारही दगावली. पण 19 फेब्रुवारी 1630 फाल्गुन वैद्य तृतीया शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. आणि मुलाचे नाव काय ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो? ते म्हणजे आपले शिवराय किंवा शिवाजी. त्यांचा थोरला मुलगा कोण होता? संभाजी. हा कोणाकडे वाढला आहे? तर तो वाढला होता शहाजी राजांकडे. तर शिवाजी राजांची संपूर्ण जिम्मेदारी कोणी घेतली होती? तर ती पूर्ण जिम्मेदारी होती जिजाबाईवर होती. शहाजींना अजून एक पत्नी होत्या, त्यांचे नाव आहे तुकाबाई. आता तुकाबाई म्हणजे नेमके कोण? तर फुपे पागुरवाडील येथील बाजी मोहिती यांच्या त्या कन्या होत्या. त्यांना एकच मुलगा होता आणि तो कोण? तो होता एकोजी. मित्रांनो, नेक्स्ट आहे खंडागडे हत्ती प्रकरण. या प्रकरण मध्ये फाफरे आणि जवाई यांच्यामध्ये भांडण झाली होती. तर कोणत्या पद्धतीने झालेली आहे त्याचा विचार आपण आता करूया. तर ते बघण्याच्या आधी फरत आधी आपण हे बघून घेऊया. मालोजी राजे भोसले यांचा मृत्यू झाला होता 1606 मध्ये. आता 1606 मध्ये जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांची पूर्ण जिम्मेदारी कोणावर आली होती? विठोजी राजेवर. त्याच्यानंतर विठोजी राजाने आपली पूर्ण जबाबदारी निभावली. पण जेव्हा त्यांचा मृत्यू झाला आहे तर कम्प्लिटली जबाबदारी आता आली होती शहाजी राजे भोसलेवर. शहाजी राजे भोसले हे निजामशाहीच्या अंडर मध्ये कार्य करत होते. निजामशाही सुलतान हा प्रयत्न करत होता की मॅक्झिमम मराठे सरदार हे त्याच्या अंडर मध्ये कार्य करायला पाहिजे. कारण निजामशाही आणि आदिलशाही यांच्यामध्ये नेहमी युद्ध हे होत असत आणि या युद्धामध्ये मराठे सरदारांची दोघांना आवश्यकता भासत. याच्या मागे कारण असं होतं की मराठे सरदार हे शूर तापड होते, त्याच्यानंतर शत्रूचा पराभव करून त्यांना मोठा अभिमान वाटत असत. या कारणामुळे निजामशाही आणि दुसरीकडे आदिलशाही या दोघांचा असा प्रयत्न राहत होता की जास्तीत जास्त मराठा सरदारांना आपल्या फेवरमध्ये घ्यायचं. आणि या मराठा सरदारांमध्ये शहाजी राजे हे निजामशाहीमध्ये रुजू होते आणि सोबतच एक अजून सरदार होते, ते म्हणजे लखुजी जाधव. आता शहाजी राजे आहे जवाई आणि लखुजी जाधव आहे त्यांचे फाफरे. आता यांच्यामध्ये एक भांडण होतं आणि ते प्रकरण म्हणजे कोणतं? तर खंडागळे हत्ती प्रकरण. आता ते कोणत्या पद्धतीनं झालं आहे त्याचा विचार आपण करूया. एके दिवशी मित्रांनो निजामशहाने आपला एक दरबार बसवला होता. त्यांनी सर्व सरदारांना आमंत्रित केलं होतं. त्याच्यानंतर राज्याबाबत काही प्लॅनिंग ते करत होते. जेव्हा दरबार फुटला तेव्हा आपले सरदार सर्व बाहेर निघण्यासाठी आता निघाले होते. त्यावेळी एक छोटंसं प्रकरण घडून आलं. खंडागळे यांचा हत्ती थोडस हा बिथरला, कदाचित त्याची फटकली असेल. तर या कारणाने तो धावत गेला आणि जे मराठा सरदार आहे त्यांच्या सैन्यावर तो तुटून पडला. बऱ्याचशा सैन्यांना त्यांनी तुडवून काढलं. या कारणामुळे प्रचंड राग आलेला आहे दत्ताजीला. आता दत्ताजी म्हणजे कोण? तर जिजाबाई यांचे ते बंधू होते. आता जिजाबाई यांचे बंधू म्हणजे कोण? तर लखुजी जाधव यांचे ते
मुलगे होते. आता यांना आलेला आहे प्रचंड राग. यांनी काय केलं, त्या हत्तीला रक्तबंबाळ करून टाकलं, त्याच्यानंतर त्या हत्तीची फोंड कापून टाकली होती. आता प्रचंड राग कोणाला आला, आता प्रचंड राग आला आहे खंडागळेला. खंडागळेला वाटलं माझा हत्ती आहे, माझ्या हत्तीची याने फोंड कशी काय कापली, या कारणामुळे तो दत्ताजीच्या विरुद्ध गेला. आता हा दत्ताजीच्या विरुद्ध मध्ये जातोय, पण याला सपोर्ट कोण करून राहिलं, कोण करत आहे, विठोजींचा पुत्र संभाजी आणि खेळोजी. हे कोणाच्या फेवर मध्ये गेलेले आहे, खंडागळेच्या फेवर मध्ये गेले आणि दत्ताजीच्या अपोज मध्ये गेलेले आहे. परत मित्रांनो प्रश्न पडेल, विठोजी कोण, संभाजी कोण आणि खेळोजी कोण. यासाठी मित्रांनो तुम्हाला मागचा व्हिडिओ क्लिअर करावा लागेल, एकदा तो थोडासा तुम्ही बघून घ्या. तरी पण मागचे काही स्लाइड आपण या ठिकाणी मी घेतले आहे, त्याच्यानं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बाबाजी भोसले यांना दोन मुले होती, मालोजी आणि विठोजी. मालोजी यांना दोन पुत्रे होती, शहाजी आणि शरीफजी, जसं की आपण पाहिलेलं आहे. विठोजी यांना 8 पुत्र आणि 1 कन्या. कन्या कोण, अंबिकाबाई. त्याचे तर 8 पुत्र कोण, संभाजी, खेळोजी, मालोजी, मंबाजी, नागोजी, परफोजी, त्रिंबकजी आणि कक्काजी. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की विठोजीचा पुत्र संभाजी आणि खेळोजी हे कोणाच्या विरोधात उतरलेले आहे, दत्ताजीच्या विरोधात उतरले आहे. आणि याच्यामधूनच एक संघर्ष सुरू होतो, तो भोसले आणि जाधव यांच्या मधात. समोर संभाजींनी काय केलं आहे, दत्ताजीला ठार मारले. आता या कारणाने लखोजीला एकदम वाईट वाटलं की माझ्या मुलाला संभाजीने ठार मारले आहे ना, ठीक आहे मी याचा बदला घेईल. या कारणाने त्यांनी संभाजीवर हल्ला केला आणि संभाजीला ठार मारले. असं म्हटलं गेलं आहे की त्यांनी शहाजीवर सुद्धा हल्ला केला होता आणि शहाजी याच्यामध्ये जखमी झाले होते. यावेळी आता प्रश्न पडतो की जिजाबाईने कोणाला साथ दिली, त्यांच्या वडिलांना त्यांनी साथ दिली की त्यांनी त्यांच्या हजबंडला साथ दिली. तर 100% जिजाबाईंनी त्यांच्या हजबंडला या ठिकाणी साथ दिलेली आहे. आता हे सर्व कोणी बघितलं आहे, हे सर्व पाहिलं मलिक अंबरने. मलिक अंबरला हा प्रकार आवडला नाही. आता मलिक अंबर कोण, तर मलिक अंबर हा निजामशाही यांच्या मधला तो वजीर होता. याने काय केलं, याने लखोजीला दरबारातून काढून टाकलं. आता लखोजीला वाटलं की ठीक आहे मला निजामशाही मधून काढलेलं आहे ना, ठीक आहे मी कोणाला जॉईन करतोय आता, तर त्यांनी जॉईन केलेला आहे मुघलांना. तर आता आपण मित्रांनो असं म्हणू शकतो की भोसले आणि जाधव यांच्यामध्ये क्लॅशेस आलेली आहे, पण ही क्लॅशेस जास्त काळ टिकली नाही, लवकरच यांच्यामध्ये क्लॅशेस ही सॉल्व झालेली आहे. मित्रांनो नेक्स्ट आहे भातवडीची लढाई. आता भातवडीची लढाई या ठिकाणी शहाजी राजे आणि लखुजी जाधव हे एकमेकाच्या समोर युद्धासाठी आले होते. याचा अर्थ काय, जवाई आणि सासरे बुवा हे दोघही एकमेकांच्या समोर आलेले आहे, पण खरंच या लढाईमध्ये जवाई आणि सासरे यांच्यामध्ये लढाई झालेली आहे की त्यांनी ते रणांगण सोडून दिलं, याचा विचार आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. मित्रांनो मागच्या स्लाइडमध्ये आपण हे बघितलं होतं की लखुजी जाधव यांना मलिक अंबरने, आता मलिक अंबर कोण होता, निजामशहाचा वजीर, तर निजामशहाचा वजीर मलिक अंबरने लखुजी जाधव यांना निजामशहामधून निजामशाहीमधून काढून टाकले होते. या कारणामुळे लखुजी जाधव हे कोणाला जाऊन मिळाले होते, तर मोगलांना मिळाले होते. हे मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं होतं. इ.स. 1624 मध्ये मोगल आणि निजामशाही यांच्यात एक लढाई झाली आणि लढाई झाली होती भातवडी या ठिकाणी. आता भातवडी हे ठिकाण कुठे येतं, हे येतं अहमदनगर पासून 15 किलोमीटर अंतरावर. हे थोडस या ठिकाणी क्लिअर करून घ्या. आता झालेलं काय आहे, एकीकडने आहे मोगल, दुसरीकडे कोण आहे, निजामशहा. जसं की आपण पाहिलेलं आहे की लखुजी जाधव यांनी निजामशाहीला फोडलं आणि कुठे जॉईन केलं होतं, त्यांनी जॉईन केलेलं आहे मोगलांकडून. तर दुसऱ्या साईडला कोण आहे, निजामशहा. आता निजामशहाकडून कोण होते, शहाजी राजे. म्हणजे मोगलांकडून लखुजी जाधव आणि निजामशाहीकडून होते शहाजी राजे. तर दोनही आता समोर आलेले आहे. आदिलशहाच्या फौजा सुद्धा कोणाला जाऊन मिळालेला आहे, मुघलांना जाऊन मिळालेला आहे. तर या कारणामुळे मुघलांच्या शक्तीमध्ये प्रचंड वाढ झाली होती आणि एकीकडे होते आदिलशहा आणि मोगल आणि दुसऱ्याकडे होते निजामशाही. पण मित्रांनो आता प्रश्न पडतो, काय खरंच जवाई आणि फाफरे बुवा हे लढाई करून राहिलेले आहे. मित्रांनो नाही, ही आहे मराठ्यांची खासियत. या ठिकाणी लखुजी जाधव यांनी शहाजीला बघून त्यांनी रणांगण सोडून दिले. जाधव आणि भोसले कुटुंब परस्पर उभे असल्यावरही त्यांनी ते युद्ध खेळलेले नाही आहे. लखुजी जाधव हे त्या ठिकाणी वरून निघून गेले.
गेलेले होते. मलिक अंबर व शहाजीने आपल्या पराक्रमाची शर्थ लढवत या ठिकाणी मुघलांना हरवून टाकले होते आणि या कारणामुळे शहाजी राजांच्या प्रतिष्ठेमध्ये प्रचंड वाढ झाली होती. निजाम शहाच्या अंडर मध्ये म्हणजे निजाम शहाच्या सरदारामध्ये आता शहाजींचा एक दबदबा निर्माण झाला होता. व्हॉट अ पर्सन ही इज, असा काहीतरी थिंकिंग या ठिकाणी त्यांच्या डोक्यात आली होती की शहाजी राजे किती भयानक भातवडीची लढाई ही लढलेले आहे आणि त्यांनी मुघलांना हरवलेला आहे. कारण त्या ठिकाणी आदिलशहाच्या फौज सुद्धा येऊन मिळाला होता. त्यांनी मुघलांचा पराभव केला केव्हा? जेव्हा आदिलशहा मुघलांना येऊन मिळालेला आहे. तर त्यांचा दबदबा आता इतका जास्त वाढला होता की निजाम शहामध्ये असलेले जेवढेही सरदार आहे त्यांच्या मनात आता शहाजी बाबत जेलफी क्रिएट झाली. फक्त त्या सरदारांच्या मनातच नाही तर मलिक अंबरच्या मनातही आता क्रिएट एक जेलफी या ठिकाणी क्रिएट झाली होती. मलिक अंबरला असं वाटत होतं की शहाजी राजे जर अफत प्रगती करत राहिले तर आपला जो वजीर पद आहे तो कदाचित या ठिकाणी हटून जाईल. तर या कारणामुळे आता त्यांनी काय केलं, निजामशाहीच्या अंडर मध्ये असलेले सरदार आणि मलिक अंबर यांनी शहाजी राजांच्या विरुद्ध कारस्थाने रचायला सुरुवात केली आणि हे शहाजीला बिलकुलही आवडत नव्हतं. याच कारणामुळे दरबारातील इतर सरदार शहाजी यांच्यात वितुष्ट निर्माण होऊ लागले आणि समोर या कारणामुळे शहाजींनी निजामशाही ही फोडून टाकली आणि विजापूरच्या आदिलशाही दरबारात ते जॉईन झाले. समोर जेव्हा शहाजी राजांनी आदिलशाही हे जॉईन केली त्यावेळी आदिलशहाने त्यांना फर लष्कर हा किताब दिला होता. मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे की भातवडीच्या लढाईमध्ये शहाजी राजांची प्रतिष्ठा वाढली. त्यांनी एक एकदम व्यवस्थित टेक्निकने ते युद्ध त्यांनी खेळलं होतं, ते लढले होते एकदम व्यवस्थित टेक्निकने, पण याच्यामध्ये एक लॉस सुद्धा झाला होता. तो लॉस म्हणजे कोणता? तर त्यांचे बंधू शरीफजी या युद्धात मारले गेलेले होते. हे थोडंसं या ठिकाणी क्लिअर करून घ्या. मित्रांनो, शहाजी राजे यांच्या जीवनामधील स्थित्यांतरे म्हणजे नेमके काय? तर त्यांची स्थित्यांतरे मित्रांनो बघा ते कोणत्या पद्धतीने त्यांची स्थित्यांतरे आलेली आहे. सर्वात आधी जसं की आपल्याला माहित आहे आधी ते कोणाकडे कार्यरत होते, ते होते निजामशाहीच्या अंडरमध्ये ते कार्य करून राहिलेले आहे. पण जेव्हा मलिक अंबर आणि बाकीचे सरदार यांनी शहाजींच्या विरुद्ध कारस्थाने रचायला सुरुवात केली तेव्हा शहाजी राजांनी निजामशाही फोडली आणि जॉईन केलं होतं आदिलशाही. आता आदिलशाही जेव्हा त्यांनी जॉईन केली आहे तेव्हा त्यांना फर लष्कर हा किताब देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्याच्यानंतर जेव्हा ते आदिलशाहीमध्ये टिकून होते तर ते एक अशी कंडिशन आली की त्यांनी आदिलशाही सुद्धा फोडली आणि जेव्हा त्याच्यानंतर त्यांनी जॉईन केलेला आहे निजामशाही. पण परत काहीतरी परिस्थिती उद्भवला ज्याच्यामुळे त्यांनी निजामशाही फोडली आणि त्यांनी जॉईन केलं होतं मुघलांना. पण परत त्यांनी मुघलांना फोडून त्यांनी ते परत जॉईन केलं होतं आदिलशाही आणि त्याच्यानंतर शेवटपर्यंत ते आदिलशहाकडे टिकलेले होते. आता मित्रांनो घडलेलं काय त्याचा विचार आपण करूया. 1627 साली इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू झाला व त्या ठिकाणी आता मोहम्मद आदिलशहा आला. मित्रांनो जसं की आपण पाहिलेलं आहे शहाजी राजे आधी निजामशाहीकडे होते त्याच्यानंतर ते आता आदिलशाहीकडे आलेले आहे. आता सर्व काही सुरळीत चालू होतं. पण 1627 साली इब्राहिम आदिलशहाचा मृत्यू होतो आणि त्याच्या ठिकाणी जो आलेला आहे म्हणजे मोहम्मद आदिलशाह हा कफा होता, हा होता कट्टर जातीयवादी आणि याचे धोरण हे शहाजींना आवडत नव्हते. त्यांना वाटत होतं की नको मला याच्या अंडरमध्ये काही काम करायचं नाही आहे. आणि तसे मित्रांनो जर बघितलं की 1627 साली च्या दरम्यान मलिक अंबरचा सुद्धा मृत्यू झाला होता. आता त्यांना मागे जेव्हा ते निजामशाहीमध्ये कार्यरत होते तेव्हा मलिक अंबर आणि इतर सरदार त्यांच्या विरुद्ध काही कारस्थाने रचत होते. या कारणामुळे शहाजींनी काय फोडलं होतं, निजामशाही फोडली होती आणि आदिलशाही जॉईन केली होती. आता आदिलशाहीचे धोरण म्हणजे जेव्हा ते आदिलशाहीमध्ये कार्य करत आहे तर आदिलशहाचे धोरण त्यांना आवडत नव्हते आणि त्याच वेळेला म्हणजे त्याच्या जस्ट एक वर्ष आधी म्हणजे 1627 वर्षी मलिक अंबर याचाही मृत्यू झाला होता. म्हणजे निजामशहामध्ये जो कारस्थाने त्यांच्या विरुद्ध रचत होता आता त्याचा मृत्यू झालेला आहे. तर त्यांच्या मनात असं आलं की आता निजामशाहीकडे मी जायला पाहिजे. जसं की आपल्याला माहित आहे मलिक अंबर हा निजामशाहीचा वजीर होता. आता हा एक्सपायर्ड झालेला आहे तर याच्या ठिकाणी वजीर म्हणून कोण कार्य करतो तो करतो फत्ते खान. आणि फत्ते खान म्हणजे कोण? तर मलिक अंबर याचा पुत्र तो होता. पण हा मोठा कारस्थानी निघाला, हा मोठा कारस्थानी होता आणि याच्या कारणामुळे निजामशाहीला आता उतरती कळा लागली होती. तर जेव्हा आता निजामशहाची आई हे सर्व पाहते की निजामशाहीला आता उतरती कळा लागलेली आहे तर काहीतरी आपण करायला पाहिजे, आपल्या निजामशाहीला आपण वाचवायला पाहिजे असा विचार त्यांची आई करते. मग त्यांना असं वाटतं की शहाजी राजांना आपण या ठिकाणी बोलवायला पाहिजे. शहाजी राजांसारखे मराठी सरदार आपल्याला कुठेही सापडणार नाही. तर शहाजी राजे जर निजामशाहीमध्ये असले तर ही उतरती कळा लागली नाही. या कारणामुळे निजामशाहीच्या आईने शहाजी राजांना रिक्वेस्ट केली आणि त्यांना निजामशाहीमध्ये जॉईन करण्यासाठी एक थोडंसं रिक्वेस्ट या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या कारणामुळे शहाजी राजांना असं वाटतं की आता आपण निजामशाहीकडे यायला पाहिजे. शेवटी शहाजी राजांनी डिसाईड केलं आणि त्यांनी निजामशाही ही जॉईन केली होती.
निजामशहा हा हलक्या कानाचा होता आणि तो धरफोड वृत्तीचा होता आणि या कारणामुळे निजामशाहीमध्ये सुद्धा प्रचंड कारस्थाने वाढलेली होती आणि त्याच्यामध्ये बसलेला होता वजीर फत्ते खान जो मोठा कारस्थानी होता. तर या कारणामुळे थोडस एक निजामशाहीमधलं वातावरण हे बरोबर नव्हतं आणि याच वेळेला लखुजी जाधव यांनी सुद्धा निजामशाही ही जॉईन केली होती. मित्रांनो समोर बघा काय होतं. मुर्तुजा निजामशहाने शहाजींचे फाफरे लखुजी जाधव यांना दरबारात बोलवून ठार केलं. म्हणजे शहाजी राजेंचे फाफरे लखुजी जाधव यांनी जेव्हा निजामशाही जॉईन केली होती तो समोर मुर्तुजा निजामशाह काय करतो आहे लखुजी जाधव यांना दरबारात बोलवतो आहे आणि त्यांना ठार करतो आहे. हे शहाजी राजांना बिलकुलही आवडलं नाही. मग शहाजी राजे काय करतात, शहाजी राजांनी निजामशाहीला फोडून टाकलं. म्हणजे पहिले त्यांनी निजामशाही जॉईन केली होती त्याच्यानंतर ते आता आदिलशाहीकडे वळले. आदिलशाहीचा आता तो मोहम्मद आदिलशहाला तो कट्टर जातीयवादी निघाला हे शहाजी राजांना आवडलं नाही तर ते परत आता कोणाकडे गेले होते, निजामशाहीकडे गेले होते. आता निजामशाहीकडे जेव्हा ते गेले आहे पण जेव्हा त्यांचा फाफराचा त्यांनी खून घडवून आणला या कारणामुळे शहाजी राजांना हेही आवडलं नाही. तर मग ते त्यांनी काय विचार केला की ना मला आदिलशाही पाहिजे ना मला आता निजामशाही पाहिजे. मग आता ते कोणाकडे जातील तर ते गेलेले आहे आता मुघलांकडे. मुघल बादशाह शहाजहानने त्यांना आपली सरदारकी ही बहाल केली होती. त्याच्यानंतर शहाजीने आझम खान मार्फत ऑक्टोबर 1630 मध्ये मुघलांची 5000 मनसबी स्वीकारली होती आणि याच दरम्यान त्यांना एक पुत्र झाला होता ते म्हणजे कोण, तर शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर याच दरम्यान झालेला होता. आता मित्रांनो इथपर्यंत ठीक आहे त्यांनी मोगलांना जॉईन केला पण मित्रांनो बघा समोर काय होतं. आता निजामशाहीचं काय झालं, निजामशाहीमध्ये निजामशाहीला शहाजी राजांनी फोडून टाकलेला आहे पण निजामशाहीमध्ये जो कारस्थानी आहे त्यांचा वजीर फत्ते खान तो काय करतो आहे, तो मोगलांशी त्यांनी आतून हातमिळवणी केली आणि निजामशहाची त्यांनी हत्या करून टाकली आणि या कारणामुळे आता निजामशाहीमध्ये अंधाधुंदी ही माजून गेलेली होती. निजामशाहीचं वातावरण एकदम हे भिसकलेलं होतं. मग समोर काय होतं, फत्ते खान फितुरीने निजामशाही मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झालं होतं. म्हणजे त्यांनी इतकी जास्त फत्तेखानी फितुरी केली होती की निजामशाही कम्प्लिटली आता मुघलांच्या ताब्यात जाईल हे कंडिशन आली होती. तर यामुळे मुघलांनी काय केलं की त्याला बक्षीस म्हणून शहाजी राजांच्या ताब्यात असलेला मुलुख सुद्धा त्याला परस्पर देऊन टाकले होते आणि या कारणामुळे शहाजी राजांना राग आला. आता शहाजी राजांचा मुलुख फत्ते खानकडे चाललेला आहे फुकटामध्ये हे शहाजी राजांना आवडलं नाही. या कारणामुळे त्यांनी निर्णय केला की मला मुघलांमध्येही आता काम करायचं नाही, मी आता मुघलांना सुद्धा फोडून टाकतो आणि मुघलांना मी या ठिकाणी आता धडा शिकवून ठेवीन असं शहाजी राजांनी निर्णय घेतला. समोरच्या काळात शहाजींनी मुघलांशी शत्रुत्व पत्करत निजामशाहीला मदत केली. वजीर फत्ते खान व मुघल बादशाह यांना धडा शिकवण्यासाठी यांना शह देण्यासाठी शहाजी राजांनी काय केलेलं आहे, तर निजामाच्या वंशातला एक मुलगा त्यांनी शोधून काढला. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आला होता की निजामशहाला कोणी मारलं होतं, फत्ते खानने मारलं होतं. आता निजामशाही कम्प्लिटली कोणाच्या ताब्यात जाणार होती, मुघलांच्या ताब्यात जाणार होती. तर निजामशहाला कुठल्या तरी एखाद्या राजाची गरज होती. या कारणामुळे निजामशाहीच्या वंशातला एखादा मूल कोण शहाजींना हवा होता आणि शहाजींनी तो शोधून काढला आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर करून टाकलेले होते. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले होते आणि आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी शहाजी राजे हे मोठ्या शर्तीने लढत सुद्धा होते. समोर जेव्हा हे कार्य होऊन राहिलेलं आहे तर आदिलशाह त्यांना सपोर्ट करतो पण जेव्हा मुघल बादशाह हा शहाजी राजांवर चालून आला तेव्हा आदिलशाह हा फिरला. आता त्यांना शहाजींना सपोर्ट न करता तो कोणाला जाऊन मिळालेला आहे, तो मुघल बादशाहांना जाऊन मिळाला. आता एकटे शहाजी राजे मुघलांशी किती दिवस लढणार आहे, पहिलेच मुघल राज्य हे मोठं होतं त्याच्या शहाजी राजे मुघलांशी कसं काय लढणार आहे आणि एकीकडनं आदिलशाही मुघलांनाच सपोर्ट करत होता. या कारणामुळे 1636 शहाजी राजांनी मुघलांशी एक तह केला आणि शेवटी मुघल विजापूर यांच्या संयुक्त सेनेने 1636 साली निजामशाहीचा पराभव करून ती कायमची त्यांनी संपवून टाकलेली होती. निजामशाहीचा आता पूर्ण पराभव झाला होता, निजामशाही कम्प्लिटली संपली होती. मग आता शहाजीराजे कोणाकडे जातील, तर शहाजीराजांनी असा निर्णय केला की आता आदिलशाहीसाठी काम करायचं आणि इथेच फक्त आपण राहायचं, आता कोणत्याही ठिकाणी आपण चेंजेस करायचे नाही. या कारणामुळे निजामशाहीच्या अफतानंतर 1636 साली शहाजीराजे पुन्हा विजापूरच्या आदिलशाही दरबारात दाखल झाले आणि ते शेवटपर्यंत आता आदिलशाहीतच राहिले. आदिलशाही त्यांना बऱ्याच मोहिमा विशेषतः कर्नाटकासाठी त्यांना काढाव्या लागल्या होत्या आणि त्यांनी त्या यशस्वीरित्या पूर्ण केल्या. जवळपास त्यांनी 3 फार या ठिकाणी केलेल्या होत्या आणि या काळामध्ये पुणे फुपे यांची जहागिरी ही त्यांच्या ताब्यात राहिलेली होती.
त्याच्यानंतर 1600 साली सुरू झालेल्या कर्नाटक फौऱ्यामध्ये शहाजी राजे आणि त्यांच्यासोबत अजून एक पर्सन गेला होता, तो म्हणजे रणदुल्ला खान. या दोन आदिलशाही सेनापतीच्या नेतृत्वात या फौऱ्या झालेल्या होत्या आणि एक फौरी तर अशी होती ज्यात अफजल खान सुद्धा होता. समोर शहाजीने बँगलोर जिंकल्यानंतर रणदुल्ला खानने बँगलोरचा कारभार शहाजीराजांना सोपवला. हेच आता शहाजीराजांची मुख्य जहागिरीचे ठिकाण होते. त्याच्यानंतर जेवढ्या ही फऱ्या केल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्या त्यांनी एकेरीचे अर्ध राज्य त्यांनी जिंकले होते. 18 लक्ष होन खंडणी त्यांनी वसूल केली होती. बँगलोर, मदुराई, कावेरीपट्टण, श्रीरंगपट्टण हे सर्व त्यांनी जिंकून टाकलेले होते. समोर आता शहाजीराजे हे आदिलशाहीमध्ये जॉईन झालेले आहे हे आपल्याला माहित आहे, पण त्यांनी एक आपलं हिंदू सत्तेचा उभारण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला होता. त्यासाठी त्यांनी एक मदत घेतली, तो पर्सन कोण, तो होता श्रीरंग राय. श्रीरंगरायाच्या फह्याने हिंदू सत्तेची उभारणी करण्याचे त्यांनी प्रयत्न चालवले होते. पण समोर 1643 ला त्यांचा हितचिंतक होता रणदुल्ला खान हा मरण पावला आणि त्या ठिकाणी कोण आलेला आहे, मुस्तफा खान हा या कट्टर मुस्लिमाने त्याची जागा घेतली होती. आणि समोर मुस्तफा खान आणि शहाजी राजे यांच्यात एक विदुष्ट निर्माण झाले होते. समोर मित्रांनो मुस्तफा खान काय करतोय ते बघा. तर पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतंत्र राज्यकारभार चालू केल्यानंतर आदिलशहाचा मुख्य वजीर नवा मुस्तफा खान याने शहाजी राजांसोबत एक दगा केला. त्याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, बाळाजी हैबतराव, बाजी पवार किंवा आधीच्या फाह्याने शहाजी राजांना जिंजीजवळ कैद केले आणि साखळदंडाने त्यांना बांधून काढले आणि विजापूरच्या दरबारात त्यांना हजर केले. आता या कारणामुळे थोडेसे आता शहाजी राजे फसलेले होते. जिंजी मोहिमेच्या वेळी शहाजींनी कुतुबशाहीशी संधान बांधलेले आहे असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि या कारणामुळे शहाजींना 25 जुलै 1648 रोजी कैद केले गेले. आता ही गोष्टीची भनक कोणाला लागली, शिवाजी महाराजांना लागली. आता शिवाजी महाराज एकदम ऍक्टिव्ह पर्सन होते. त्यांनी काय केलं, त्यांनी लगेच मोगल बादशाह शहाजहानला एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की त्यांचे वडील म्हणजे शहाजी राजे हे दिल्लीश्वराची चाकरी करू इच्छितात. म्हणजे त्यांनी असं सांगितलं आहे की आम्ही मोगलांसाठी कार्य करायला तयार आहे, पण थोडासा आदिलशहावर त्यांनी दबाव आणावा. आणि त्यांनी जे हे प्लॅनिंग केली होती, त्यांनी जी प्लॉटिंग केली होती ती सक्सेसफुल राहिली आणि मोगलांनी दबाव टाकला आदिलशाह वर. शेवटी शहाजी राजांना सन्मानपूर्वक सुटका झालेली आहे. ही कधी झालेली आहे बघून घेऊ. तर शहाजी राजांची दिनांक 16 मे 1649 रोजी सन्मानपूर्वक ही सुटका झालेली होती. म्हणजे शिवाजी राजांचा प्लान इथे परफेक्टली फिट झाला होता. त्याच्यानंतर आदिलशहाने पुणे आणि बँगलोर या ठिकाणी त्यांचे सैन्य पाठवले होते. पण शहाजींची दोन्ही मुले कोणकोणती, संभाजी आणि शिवाजी यांनी बँगलोरचे उत्तम रक्षण केले आणि हे सैन्य परतून लावले होते. आणि यावेळी हे सैन्य अफजल खानच्या नेतृत्वात सुद्धा पाठवण्यात आलेले होते. पुढे शहाजी आणखी काही काळ हे आदिलशहाच्या दरबारमध्ये राहिलेले आहे. समोर 1654 मध्ये मित्रांनो एक कनकगिरीची लढाई झालेली आहे. आता कनकगिरीची लढाई झालेली आहे तर याच्यामध्ये अफजल खान आणि संभाजी या दोघांनी कनकगिरीचा जो नायक आहे त्याच्याविरुद्ध ही मोहीम आखली होती. पण मुद्दाम अफजल खानाने इथे एक प्लॅनिंग केली. अफजल खानाने संभाजीला वेळेवर मदत न दिल्यामुळे संभाजी राजे हे पकडले गेले आणि कनकगिरीच्या लढाईमध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते बिचारे तोफेचे बळी ठेवले होते आणि याला कारणीभूत अफजल खान होता असं म्हटल्या गेलेला आहे. समोर शिवाजीराजांनी अफजल खानना धडा शिकवलाच आहे त्याचा विचार मित्रांनो आपण समोरच्या व्हिडिओ मध्ये करूया. पण आपल्याला इतकं या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की 1654 च्या कनकगिरीच्या लढाईमध्ये संभाजी हे मारले गेलेले होते. त्याच्यानंतर 1662 मध्ये शहाजी महाराष्ट्रात आले होते, पण समोर ते परत कर्नाटक मध्ये त्यांना पाठवण्यात आलं होतं. याच्या मागे कारण असं होतं की आदिलशहाने त्यांच्यावर बेदनूरची फौरीची जिम्मेदारी ही सोपवली होती. आता शहाजींनी बेदनूरची फौरी ही यशस्वीरित्या पूर्ण केली आणि बेदनूरचा जो नायक होता त्यांना ते परत आणत होते आणि ही जी मोहीम होती बेदनूरची ही त्यांच्या आयुष्याची शेवटची मोहीम ठरली. आता काय झालं मित्रांनो बघूया. तर बेदनूरच्या नायकाला शरण आणत असताना शिमोग जिल्ह्यात होदिगिरे येथे शहाजींनी मुक्काम केला होता. या ठिकाणी शिकार करत असताना त्यांचा घोड्याचा पाय बंडोजीत अडकला आणि राज्य खाली पडले आणि यातच 23 जानेवारी 1664 ला त्यांचा मृत्यू झालेला आहे. मित्रांनो कर्नाटक मध्ये होदिगिरे येथे शहाजी राजे भोसले यांची समाधी आहे. शेवटी आता आदिलशहा याच्यावर एक दुःख व्यक्त करतो आणि तो काय करतो आहे, त्याने दुखवटा घेऊन त्यांनी मनफबदारीची वस्त्रे आता एकोजीला दिली आहे. मित्रांनो परत एक मी प्रश्न विचारू इच्छितो की आता एकोजी म्हणजे कोण. आता
शहाजी राजे भोसले यांचा मृत्यू झाला आहे, मग आता यांची जी जिम्मेदारी होती ही कोणाकडे गेलेली आहे, तर ती एकोजीकडे गेली. आता हे एकोजी कोण? मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की शहाजी राजांना दोन पत्नी होत्या. पहिल्या होत्या जिजाबाई, ज्यांच्यातून त्यांना दोन मुले झाली होती, एक होते संभाजी आणि एक होते शहाजी. त्यांच्या अजून एक वाईफ होता, त्यांचे नाव होते तुकाबाई, आणि तुकाबाईंना एक मुलगा होता, ते कोण? ते होते एकोजी. तर आता आदिलशहाकडून दुखवटा घेऊन मनसबदारीची वस्त्रे आता एकोजीच्या नावे झालेली आहे. मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण माहिती घेऊया आपल्या शिवरायांबाबत. थँक्यू.